ना मी आता चाललोय वरती। हे वासरू इकडे आलं बघ, हा खाली पाठव, सकाळची गुरं सोडलेत आम्ही, गुरं पण ऐकत नाही, इकडे तिकडे भटकत असतात, त्यांना काय चारा खायला भेटला की त्या ठिकाणी ती पळत जाणार। ते पक्षी आहेत बरेच पण अगदी टोकावरती आहेत। आज ढग नाहीत त्याच्यामुळे सूर्याचा प्रकाश सगळीकडे लखप्रख पसरलेला आहे आणि हे पक्षी तारेवरती बसून किंवा झाडावरती बसून उन्हाचा आस्वाद घेत आहेत। मित्रांनो, एक कवडा इकडे रस्त्यावरती उतरून त्याचे दाणे खातो आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। कारण आता रस्त्यावरती कोणीच नाही आहे, सुमसाम आहे आणि त्याला त्याचं ते खाद्य मिळालेलं आहे तिकडे। मित्रांनो, इकडे फुलपाखरांनी गर्दी केलेली आहे, अगदी बारीक पिवळी फुलपाखरं असतात ना ती आपल्याला इथे पाहायला मिळतील। आता या सीझनला ही जी फुलं उगवतात ना, ते ही फुलपाखरांचा घोळका असतो। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, घोळका फार मोठा आहे। मित्रांनो, सगळी फुलपाखरं इथे आनंदाने बागडत आहेत आणि ती बघून एवढं मजा वाटते आपल्याला। सगळी पिवळी फुलं पसरलेली आहेत, तुम्हाला ही पिवळी फुलं बघा, आता कोकणामध्ये सगळीकडेच दिसतील। याच्यामध्ये विविध प्रकार असतात, ही बघा। तर ह्या निसर्गाचा पावसाचा आनंद हे सगळेच पक्षी घेत असतात, ही बारकी अगदी कीटकसुद्धा। मित्रांनो, कसं नाही, ही घार जेव्हा या आकाशातनं उडते ना, तेव्हा सगळ्या पक्ष्यांची किलबिलाट सुरू होते। हे सगळे पक्षी एकमेकांना आवाज द्यायला सुरुवात करतात। आता इकडे जेवढे पण पक्षी बसलेत ना, यांनी सगळ्यांनी आडाओरडा सुरू केलेला आहे, म्हणजे पक्ष्यांची पण एक दुसऱ्याला साथ असते। एक पक्षी ओरडला की दुसरा लगेच ओरडायला सुरुवात करतो, म्हणजे ते एकमेकांना सांगतात की बाबा आपला कोणतरी शत्रू आलेला इथे, तुम्ही सगळे सावध व्हा। मित्रांनो, आता मी तुम्हाला एक पक्षी दाखवतोय ना, हा पक्षी हवेतले किडे पकडतोय। तो मगाजपासून या झाडावरती बसलाय, उडतो आणि पुन्हा त्या फांदीवरती येऊन बसतो। मित्रांनो, आता आम्ही मस्त फिरायला चाललो आहे, माझा भाऊ आला अक्षय, अक्षय आणि हा छोटू, हा बघा, हा आमच्या बरोबरच असतो, बघितला। आणि हा इकडला एरिया बघा, अगदी सुंदर इथे डोंगररांगा दिसत आहेत तुम्हाला, मध्ये घर पण आहे आणि अगदी हिरवागार परिसर आहे। तर आता आम्ही गणपतीला चाललो आहे आमच्या नातेवाईकांकडे, इथे पाली म्हणून जवळच गाव आहे, आम्ही झुंबडीवरनं निघालो होतो। आता त्या पालीचा जो एरिया आहे तो आपल्याला बघायला मिळेल हळूहळू। येतो रे, रोज तुम्ही चिकन पण कसं खाऊ शकणार, रोज पण कसं तरी निघाले ना, थोडासा माहिती पडत, आता जरासा माहिती पडत, म्हणजे
मित्रांनो, आता आपण नदी बघायला आलो आहे. या गावाचं नाव आहे पाली आणि पालीची नदी अगदी सुंदर निथळ पाणी आहे पूर्ण. मित्रांनो, हा खरा कोकणी प्रदेश आहे. अगदी शांत वातावरण, निवांत, पक्ष्यांचा किलबिलाट आहे. झाला बघा, ह्याची मस्ती बघा. बस बस बस, पाणी गढूळ नको करू. हे अशा शांत निरव वातावरणामध्ये तुम्हाला पक्ष्यांचे आवाज येतात, विविध झाडं इथे पाहायला मिळतात. इथे मे महिन्यात आलात तर सगळी, हां बघ बघ बघ, मे महिन्यात आलात तर इथे मस्त कोकणाची कोकमाची झाडं असतात, कोकम खाली पडलेली असतात, कोकम खायला मिळतात. नदीतनं वाहत आधी तुम्हाला नारळ मिळतील. तर अशा हा सुंदर प्रदेश तुम्हाला हा बघा इथे पाहायला मिळतो. मित्रांनो, पूर्वी लहानपणी ना हा जो एरिया दिसतो तुम्हाला, हा पूर्ण डोंगरातला भाग आहे. आम्ही तिकडनं आमच्या गावातून इथे चालत यायचो या डोंगरावरनं. आम्हाला बरेचसे असे ससे कधी बघायला मिळाले, कधी साळिंदर बघायला मिळाले. या जंगलाला तुम्हाला डुकरं आहेत, ससे, कोल्हे, साळिंदर. तुम्ही ह्या जंगलातल्या वाटेने येताना तेव्हा तुम्हाला कोण ना कोण प्राणी पक्षी इथे बघायला मिळतं. आणि लहानपणीची ती मजाच वेगळी असायची, कारण त्यावेळेला गाड्या उपलब्ध नव्हत्या. गाड्या म्हणजे कधीतरी एक सकाळी किंवा संध्याकाळची बस असायची. आता पण तीच परिस्थिती आहे, पण आता लोकांकडे गाड्या झाल्या, टू व्हीलर झाले, फोर व्हीलर झाले. आता चालत कोणी यायला मागत नाही. त्यावेळेला आम्ही एक एक दीड दीड तास चालत यायचो इथे. आणि ती जी मजा असायची ना, ती काहीतरी वेगळीच असायची. थंडी